यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील रेल्वे लाईनच्या उत्तर दक्षिण बाजूस राहणाऱ्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने पीपीई नुसार नोटीस बजवण्यात आली असून या नोटिसा मिळाल्याने या रेल्वे लाईनच्या उत्तर दक्षिण बाजूस राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत। रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन इथून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात रेल्वे लाईनच्या उत्तर दक्षिण राहणारे नागरिक घर बचाव संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने भव्य मोर्चा आणला आहे। रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या कडेला दोन्ही बाजूला नोटिसा दिल्यामुळे नागरिकांच्या वातावरणामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या सर्व रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही आज पहिला मोर्चा शंभर वर्षाचे जुने नकाशे घेऊन सडेतोड उत्तर आम्ही देणार आणि आम्ही सर्व या गोरगरीब जनतेच्या बरोबर आहे। ज्यांना ज्यांना नोटीस आलेल्या आहेत पण त्यांनी नावं दिलेली नाही, सर्वांना विनंती आहे की सर्वांनी नावं द्यायचं। सर्वांच्या वतीने कायदेशीर कारवाई मधी पण आम्ही सर्व प्रकारची मदत तुम्हाला करू, सर्व वेळेस तुमच्या बरोबर राहू, हे करून माझे दोन शब्द संपत होते महाराज। संविधान बचाव समितीच्या वतीने या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना आपला पाठिंबा व्यक्त करतो आणि थोडस आपल्याला धाडस यावं, आपली हिंमत वाढावी म्हणून एक दोन शब्द बोलतो। ऐका खरे ऐका, 1935 साली काय झालं असेल ते ब्रिटिशांचं सरकार होतं, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही। राहिलं ज्यावेळेला केंद्र सरकार झालं, केंद्र सरकारमध्ये सुद्धा या उद्देशानं तुम्ही जागा एक्वायर करता, तो उद्देश जर तुम्ही 10 वर्षाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्ही तो केलेला नसेल तर तो सुद्धा तुमचं ते कॅन्सल होतं आणि मूळ मालकाची जागा द्यावी लागते। दुसरी बाब अशी आहे
की जे लोक घरकुलामध्ये राहतात किंवा नगरपालिकेच्या अतिक्रमण या जागेत राहत असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी नगरपालिकेला टॅक्स देतात. सगळं पहा ज्या कायदेशीर चौपतकार असतात पूर्ण करतात. त्या ठिकाणी ते कुणी माणूस त्या ठिकाणी फुकट राहत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने नगरपालिकेला किंवा शासनाला टॅक्स देत असतं. त्याच्यामुळे असल्या प्रकारच्या ह्या नोटिसा देणं आणि जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा जो प्रयत्न रेल्वे प्रशासनानं केलेला आहे त्या प्रशासनाच्या भीती देण्याच्या प्रयत्नाचा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं निषेध करतो. आणि आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही सगळ्यात अगोदर एक गोष्ट आपण ध्यानात घ्या की तुम्हाला खाली करा असं कुणी सांगितलेलं नाही आणि सांगणार सुद्धा नाही. आणि अशा पद्धतीची जर आपली एकी असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला दम देण्याचा प्रयत्न सुद्धा कोणी करणार नाही. त्यामुळे घाबरून जायचं नाही. अफवा ज्या पसरतात आता या दरम्यानमध्ये खूप अफवा पसरत आहेत त्याच्यामुळे त्या अफवावर जाऊ नका. नोटीस नीट वाचा. चांगल्या माणसाकडून वाचून घ्या. तिचा अर्थ नीट समजून घ्या. तुम्हाला कुणीही तुम जा म्हणून सांगितलेलं नाहीये. तुमची बाजू ऐकण्याचं त्यांनी सांगितलं आणि तुमची बाजू मांडण्याचं काम या शहरातले प्रत्येक पक्षाची सर्व जबाबदार मंडळी करणार आहेत. सर्व लोक आपल्या बरोबर आहात त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं आणि भीती बाळगण्याचं काही कारण नाही. एवढी आपल्या सगळ्यांना शासनाने देतो. थांबतो. जय हिंद. जय आज आमच्या माझ्या माता बहिणी आलेले आहे. या ठिकाणी दुर्गेचा अवतार घेऊन आलेले आहे. हा दुर्गेचा अवतार आहे. जर भविष्यात तुम्ही आमच्या घरात आले तर याच माता बहिणी कालिकेचा अवतार घेणार आणि तुम्हाला याची शिक्षा मिळणार. एवढं या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. माझी पहिल्या ठिकाणी विनंती की ज्यावेळेस तुम्ही नोटिसा बजावल्या आम्ही इतक्या वर्षापासून नगरपालिकेची घरपट्टी भरतोय, काळापट्टी भरतोय, नळपट्टी भरतोय. प्रशासन झोपल होतं का तुम्हाला? जर नोटिसा बजवायच्या होत्या तर नगरपालिकेला बजवल्या, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काय बजवल्या? आम्हाला जर नोटिसा बजवल्या तुम्ही जाणून बघून गरीबाला त्रास देण्याचं काम करतात हे आम्ही सहन करणार नाही. तुमच्या पाठीशी आम्ही थांब उभा आहे. सर्वप्रथम मी घर बचाव समिती ज्या मंडळी स्थापन केली अशोक बाबू गोपकार बाई दीपक चव्हाण ज्या ज्या कोणी मी घर बचाव समिती स्थापन केली आणि या रेल्वेच्या अतिक्रमणामुळं विस्थापित होणाऱ्या घरवाल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात प्रथम मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. या ठिकाणी खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजयदादा विखे पाटील, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ही लढाई तीन पातळ्यावर लढावी लागेल. एक सरकारमध्ये तर सरकारमध्ये या तीन लोकांची मदत आपल्याला घेऊन महाराष्ट्राचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना भेटावं लागेल आणि त्यांच्यासोबत आपल्याला बैठक करावी लागेल. एक गोष्ट दुसरी, ही लढाई या मैदानामध्ये लढावी लागेल. रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. सरकार ऐकलं तर ठीक, नाहीतर आपल्या ताकदीच्या जोरावर ही लढाई आपल्याला लढावी लागेल. न्याय आपल्याला पत्रात पाडून घ्यावा लागेल. आणि तिसऱ्या पातळीवर ही लढाई लढावी लागेल कोर्टामध्ये. कोर्टात ही लढाई आपल्याला लढावी लागेल. मात्र या सगळ्या विषयांमध्ये सरकारच्या पातळीवरच चर्चा करून आपण न्याय पत्रात पाडून घेऊ. ह्या न्याय पत्रात पाडून घेत असताना खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजयदादा विखे पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या तिघांची बैठक घेऊन आपण लवकरात लवकर रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि अश्विनी कुमार यांच्याकडे बैठक लावून या विषयामध्ये मार्ग लवकरात लवकर काढू असं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देतो. आणि मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. बंधू
भगिनी, जो का रेलवे ने निर्णय घेतला त्या निर्णयाच्या संदर्भात त्या लोकांनी आपल्या घर बचाव समितीमध्ये सहभाग घेतला, या ठिकाणी सर्व एकत्र झाले त्यांना पण धन्यवाद देतो। आताच आमचे मित्र प्रकाशांना जिते यांनी जे काही नावं घेतले, खासदार, मंत्री, आमदार या लोकांनी मनावर घेतलं, तर 100% आपल्याला नाही मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि मी आमदारांना विनंती करतो, ह्या गोरगरिबांचं घर वाचवण्याचं काम केलं तर 100% आम्ही सर्व एकमुखाने त्याला पाठिंबा देतो। या ठिकाणी वकील मंडळी असेल तर माझं आपलंच एक म्हणणं आहे, त्या एकदा मालकांनी जर 10-12 वर्ष त्या मालकाला त्या भाडेकऱ्याकडून जर भाडं मागितलं नाही, त्या मालकीचा हक्क हा भाडेकऱ्याचा होतो। आणि आता पिढ्याने पिढ्या आमचे गोरगरीब त्या लोक त्या ठिकाणी राहतात, तेव्हा आपण हपकून जायचं कारण नाही। आम्ही सर्व पक्षविरही सर्व आपले सहकारी सर्व श्रामपूरकर आपल्या बरोबर सामील होतो, आपल्याला या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वसाहतीमध्ये ज्यांचं भविष्य नुकसान होणार आहे अशी जी भीती घेऊन आणि ज्या सरकारनं नोटिसा पाठवल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, त्यामुळे भयभीत झालेल्या सर्व माझ्या माता भगिनीनं बंधू, मी पहिल्यांदाच आपल्याला सांगू इच्छितो, केंद्र सरकारचं एक धोरण आहे, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जागेवर जिथे जिथे अतिक्रमण असेल तेथे अतिक्रमण नियमित करून द्यायची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे। म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासित करतो, कुणी जरी आला तरी तुमचं घर काढणार आहे, हे मी तुम्हाला निर्वाण त्यामुळे तुम्ही कुणीच घाबरायचं कारण नाही। परवा हा विषयावर मी दिल्लीमध्ये पण बोललेलो आहे, दिल्लीच्या अधिकाऱ्यांना देखील माहिती दिलेली आहे आणि ज्या अधिकाऱ्यांकडे नोटीस आल्या त्या सोलापूरच्या आणि नगरच्या अधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे। सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीनं, मी सांगितलं त्यांना या पद्धतीनं तुम्ही जी चूक करता आहात यात आमची गरीब जनता मुळी चुकीला पात्र नाही, चुकीला तुम्ही पात्र आहात, आमची पक्की बांधकाम झाली, आमचे घर बांधली गेली, तुम्ही आतापर्यंत 100 वर्ष 50 वर्ष काय झोपले होते का हे सांगण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही आता जागे झालेले आहात। त्याआधी असं सूचित केलं, तुमच्या संघर्ष समितीचे काही लोक या, आम्ही या ठिकाणी सोलापूरला चर्चा करू, यातून मार्ग काढू। हा विषय कशाने निर्माण झाला, इथे जो मार्केट यार्ड यार्ड आहे त्या यार्डचं एक्सपान्शन करायचं आहे आणि त्या एक्सपान्शन साठी जागा त्यांना काही पाहिजे आहे। तिथे जागा उत्तरच्या बाजूला आहे, दक्षिणेच्या बाजूला आहे, ती जागा आम्ही परवा पाहिली। तुम्ही तिथे जागा उपलब्ध असेल तेवढं तुम्ही बांधा, बाकीच्यांना कशाला छेडता, बाकीच्यांना कशाला त्रास देता, त्यांना पटवण्याचं आणि सांगण्याचं काम झालेलं आहे। त्याला अनेक कायदेशीर मार्ग आहे, शासनाचे निर्णय आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत। सर्व माता भगिनींना सांगतो, तुमचं घर ते माझं घर आहे, या भूमिकेतून मी तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या बरोबर शेवटपर्यंत राहील। कुणी घाबरू नका आणि कुणालाही या कामासाठी पैसे देऊ नका हे मी सांगेन, जाहीरपणे सांगेन की काही लोक येतील आम्ही हे करू ते करू, कुणालाही काही करायची गरज नाही। तुम्हाला आम्ही तुमच्या बरोबर पुनर्स्वतःबरोबर शेवटच्यापर्यंत निवाडी सांगतो, आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी, त्या ठिकाणी हा अन्याय आम्ही खमवून घेणार नाही। शासनाला मी या ठिकाणी निवाडीनं सांगू इच्छितो, जे कोणी अधिकारी या ठिकाणी एनसीबीचे गव्हर्नमेंटचे केंद्र सरकारचे ऐकत असतील तर त्यांनी हे नमूद करावं, या गरीब जनतेवर जो इथे अन्याय करण्याचा जो प्रयोग आणि प्रयत्न चालू आहे तो कदापि इथली जनता आणि आम्ही सर्व या ठिकाणचे असलेले नेते मंडळी कदापि ही सहन करणार नाही हे निर्वाहीचं या ठिकाणी सांगतो। आयाची घरं शाबू ठेवा, सर्व नागरी सुविधा या ठिकाणी दिल्या पाहिजेत हे म्हण मी ठिकाणी सांगतो। हजारोची लोकसंख्या या ठिकाणी राहते, ते शौचालयाचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, हे देखील सरकारनं आणि त्या नगरपालिकेने सोडवायत, शासनाने तसे आदेश द्यावेत आणि त्या सुविधा इथं निर्वाह कराव्यात आणि
सरकारने या घेतलेल्या दिलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात अशा प्रकारची विनंती करतो. सर्वांना मनापासून सांगतो, घाबरू नका घाबरू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहेत, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. सांगतो आणि खरंच आपण आपल्या घरासाठी आलोय. कशासाठी? आपले लहान लहान पोरं हे घर भाड्याने घ्यायचं, आणि त्यासाठी आपण काय केलंय, एक मोर्चा काढलाय. आणि सर्वात आधी आपल्याला नोटीस आली, फक्त एक नोटीस आल्याबरोबर आपले जे कार्यकर्ते ते एकदम जोराने आपल्यासाठी कामाला लागले. आणि याच्या सगळ्यात जास्त श्रेष्ठ म्हणजे याचे कोणी पक्ष बघितला नाही, कोणी काँग्रेस काही थोडी करत, फक्त एकच गरीब गरीब महिला गरीब महिला बेघर होणार आहे, सगळ्यांना घरदारा सोडून कुठे कुठे वरवर फिरणार आहे. पक्षाने आपल्या पक्षाने याच्यावर जास्त भर दिला आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधीच मिटिंग होत नाही, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आपलं लगेच संघटन तयार झालं. मुक्ताच्या बाबूंचा आणि दीपकांना यांनी गंभीर घेऊन जिथं जिथं त्यांना जे जे करता येईल आणि लगेच आपले पक्षाचे नेते सुद्धा आपल्यासाठी लगेच धडपडून उभे असं कधी होत नाही. पण खरंच भारत भारत सगळे जाती जमातीचा एकच गाव आहे, एकच देश आहे. यावेळी घर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक भागुल, कार्याध्यक्ष मुक्तारभाई शहा, उपाध्यक्ष तौफिक शेख, सचिव रियाज पठाण, अनिल लिंगळे, खजिनदार दीपक चव्हाण, राहुल लिहिणार, सोशल मीडिया प्रमुख इसाक शेख, जाफर शहा, सल्लागार सलीम शेख आदींसह नागरिक सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनारीसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.